नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनान्शियल अकाउंट हा सब्जेक्ट शिकत आहोत आणि फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम सिक्स सेम ए सेक्शन साठी. तर फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जसं आपल्याला चार युनिट शिकायचे होते, चार युनिट पैकी तीन युनिट आपले कम्प्लीट झालेले आहे. पहिल्या युनिटमध्ये आपण बघितलं होल्डिंग कंपनी, सेकंड युनिट आपण बघितलेला आहे इन्शुरन्स क्लेम, आणि थर्ड युनिट आपला राहिलेला आहे तो आहे थर्ड युनिट आपला. आणि थर्ड युनिट आपण एक ब्रेक घेऊन फोर्थ युनिट डिरेक्टली सुरू केलेला होता. तर फोर युनिट आपण बघितलेला आहे. फोर्थ युनिट मध्ये प्रॉफिट प्रियर टू इनकॉर्पोरेशन, आणि जो थर्ड युनिट आपण ब्रेक केलेला होता तो थर्ड युनिट आहे आपला इन्व्हेस्टमेंट अकाउंट. तर आता आपण बघणार आहोत युनिट नंबर थ्री, इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग, ओके. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग ज्याला आपण मराठीमध्ये म्हणूया गुंतवणूक खाती, गुंतवणूक खाती. आता हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट काय आहे किंवा गुंतवणूक खाती काय आहेत, तर त्यासाठी आपल्याला सर्वांना, गुंतवणूक हा शब्द सर्वांनी ऐकलेला आहे, सर्वांना माहिती आहे की गुंतवणूक काय असते. काय असते गुंतवणूक? प्रत्येकाचं एक अर्थव्यवस्थेचा एक समाजाचा भाग म्हणून एक प्रत्येक व्यक्ती काही ना काही जो उत्पन्नाचा स्रोत, प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही एक उत्पन्नाचं माध्यम असते, काही ना काही एक उत्पन्नाचा स्रोत असतो. तर त्या उत्पन्नाच्या स्रोतापासून जे उत्पन्न त्या व्यक्तीला मिळते, त्या उत्पन्नामधून खर्च वजा केल्यानंतर जी अमाऊंट त्याच्याकडे शिल्लक असते, ती अमाऊंट तो एखाद्या ठिकाणी जेव्हा गुंतवतो त्याला म्हटलं जाते गुंतवणूक. मग आता अमाऊंट कुठेही गुंतवित असताना किंवा त्याची अमाऊंटची कुठेही गुंतवणूक करत असताना तो जो व्यक्ती आहे तो एकतर त्याचे दोन उद्देश असू शकते. जेव्हा गुंतवणूक करायची आहे पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीला तेव्हा त्याचे दोन उद्देश असू शकते. पहिला उद्देश म्हणजे गुंतवणुकीच्या माध्यमातून लाभांश मिळवणे किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून व्याज मिळवणे, म्हणजे काहीतरी एक अर्निंग मिळविण्यासाठी एखादी व्यक्ती गुंतवणूक करू शकतो. किंवा जी गुंतवणूक आपण केलेली आहे एका पर्टिक्युलर कालावधीनंतर जर त्या गुंतवणुकीची किंमत वाढली तर ती सेल करावी या उद्देशाने सुद्धा एखादी व्यक्ती गुंतवणूक करीत असतो. मग गुंतवणूक म्हणजे काय? तर आपल्या जवळ असलेला जो शिल्लक पैसा आहे तो शिल्लक पैसा, कर्जरोखे, भाग कर्जरोखे किंवा बॉन्ड्स किंवा अन्य एखाद्या प्रतिभूतींमध्ये जेव्हा गुंतवणूक केली जाते किंवा या पैशातून जेव्हा खरेदी, जेव्हा कर्जरोखे, बॉन्ड्स किंवा भाग खरेदी केले जातात तेव्हा त्याला म्हटलं जाते गुंतवणूक, ओके. किंवा गुंतवणूक म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की असा पैसा जो पैसा पैसा मिळवून देतो, ओके. असा पैसा की जो पैसा पैसा मिळवून देतो तो पैसा म्हणजेच गुंतवणूक असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जाईल मनी दॅट अर्न्स मनी इज कॉल्ड इन्व्हेस्टमेंट. त्याला म्हटलं जाईल इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट ही फक्त एक व्यक्तीच करते असं नाही, तर इन्व्हेस्टमेंट ही एक व्यक्तीही करू शकते किंवा एक कृत्रिम संस्था किंवा एखादी कंपनी, एखादी बिझनेसही स्वतःच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर जर आपण एखादी उदाहरण घेतलं की एक XYZ कंपनी आहे, तर ती XYZ कंपनी आपल्या XYZ या नावाने कोणत्याही कंपनीचे बॉन्ड्स, कोणत्याही कंपनीकडून, कोणत्याही व्यक्तीकडून ते बॉन्ड्स, कर्जरोखे किंवा सरकारी रोखे किंवा बंद पत्रे किंवा भाग खरेदी करू शकतात. किंवा आपल्याकडे असलेले भाग, कर्जरोखे, बंधपत्रे ते इतरांना सुद्धा विकू शकतात. तर हे कंपनी सुद्धा एक कृत्रिम संस्था म्हणून आपापसामध्ये खरेदी विक्रीच्या, भागांच्या किंवा कर्जरोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकतात, ओके. तर मग आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, आता इन्व्हेस्टमेंट कोण करेल? की जसं सपोज मला काही खरेदी करायची आहे, ओके. मला जर समजा XYZ कंपनीचे 10 भाग खरेदी करायचे आहे, 10 शेअर जर मला खरेदी करायचे आहे, तर मी 10 शेअर खरेदी करून त्या कंपनीमध्ये मी काय केलेली आहे? गुंतवणूक केलेली आहे, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, ओके. तर याचाच रेकॉर्ड, मग हे इन्व्हेस्टमेंटचा रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचा? आता जसं एखादी कंपनी जर एकापेक्षा जास्त कंपनीचे शेअर्स
खरेदी विक्री करत असेल किंवा त्या कंपनीचा जर कंपनीचा किंवा त्या व्यावसायिकाचा जर त्या व्यक्तीचा जर सपोज जे प्रतिभूती आहे ते प्रतिभूती खरेदी विक्रीचाच व्यवहार असेल तर मात्र अशा व्यक्तीला अशा कंपनीला इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करावे लागते आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार करून त्या इन्व्हेस्टमेंटवर किती प्रॉफिट झाला किती लॉस झाला हे इन्व्हेस्टमेंटवरचा प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढण्यासाठी तयार केलं जाणारं अकाउंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट होय. तर या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट अकाउंट तयार केलं जाते. आता बघा इन्व्हेस्टमेंट जेव्हा कुठलीही व्यक्ती किंवा कुठलीही कंपनी करत असते तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंटचे दोन प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे फिक्स इन्व्हेस्टमेंट आणि दुसरा प्रकार आहे व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. ओके, पहिला प्रकार आहे फिक्स इन्व्हेस्टमेंट, दुसरा आहे व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. जसं आपण खर्चाचं म्हणतो ना, फिक्स खर्च, फिक्स्ड एक्सपेन्सेस, व्हेरिएबल एक्सपेन्सेस, त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा दोन प्रकार आहे, फिक्स इन्व्हेस्टमेंट आणि व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. मग आता फिक्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर फिक्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या कंपनीने जर काहीतरी अर्न करण्यासाठी लाभांश किंवा व्याज मिळविण्यासाठी जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याला म्हटलं जाते फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट. आणि फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट ही जी आहे ही ती व्यक्ती किंवा ती कंपनी ही लॉंग टर्म पर्यंत असते किंवा पर्टिक्युलर म्हणजे एक दोन वर्षाच्या आत ते कधीही विकली जात नाही. त्याची प्राइस वाढली तरी सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट विकल्या जात नाही. किंवा जर सपोज एखाद्या व्यक्तीने जर सपोज 500 शेअर्स खरेदी केलेले आहे आणि तो त्याला इंटरेस्ट किंवा त्यावर व्याज किंवा त्यावर लाभांश डिव्हिडंड मिळत आहे तर तो व्यक्ती पर्टिक्युलर त्या 500 भागांची शेअर प्राइस म्हणजे त्याची प्राइस वाढल्यानंतर सुद्धा तो ते शेअर विकत नाही. तर अशा इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जाते फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट. आणि याचं जे मूल्य आहे फिक्स्ड इन्व्हेस्टमेंटचं मूल्य हे नेहमी कॉस्ट प्राइस नुसार लावलेलं असते. ओके, त्यानंतर दुसरं आहे व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. आता व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था किंवा एखादी कंपनी नफा कमविण्याच्या उद्देशाने जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर शेअर्समध्ये किंवा डिबेंचर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असते तेव्हा त्या इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जाते व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. आता व्हेरिएबल म्हणजे त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे की सपोज आज एखाद्या कंपनीचे शेअर्स परचेस केले तर 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर जर सपोज त्या कंपनीच्या शेअर्सची जर प्राइस वाढली तर लगेच ती विकून टाकेल. ओके, म्हणजे शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या माध्यमाने हे जे व्यक्ती असतात किंवा कंपनी असतात ते नफा कमवीत असतात. तर नफा कमविण्यासाठी जर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीने इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटला म्हटलं जाते व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट. ओके, त्यांचा उद्देश काय असतो? व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट करण्यामागचा उद्देश काय असतो? नफा कमविणे. ओके, नफा हा महत्वाचा या ठिकाणी उद्देश असतो. आता याचं जे व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंटचं जे मूल्य आहे ते मूल्य कॉस्ट प्राइस नुसार लावलेलं असते किंवा मार्केट प्राइस नुसार. कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस यापैकी जे कमी असेल, व्हिच एव्हर इज लेस, कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस यापैकी जे कमी असेल त्यावरून व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंटचं मूल्य जे आहे ते लावलं जाते. आता हे झालं इन्व्हेस्टमेंटशी संबंधित. आता बघूया आपण की जेव्हा पर्टिक्युलर एखादी इन्व्हेस्टमेंट केली जाते तर त्या इन्व्हेस्टमेंटशी संबंधित प्रतिभूतींशी संबंधित काही संज्ञा आपल्याला माहिती पाहिजे, काही व्याख्या, काही संज्ञा आपल्याला माहिती पाहिजे. कारण कधी कधी कॉस्ट प्राइस म्हटलं जाते, कधी कधी फेअर व्हॅल्यू म्हटलं जाते, कधी कधी सेल व्हॅल्यू, कधी कधी त्याला कॉस्ट प्राइस सुद्धा म्हटलं जाते, कधी कधी फेअर व्हॅल्यू सुद्धा म्हटलं जाते. तर नेमकं काय याचं अँसरसाठी आपल्याला प्रतिभूतींशी संबंधित ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहे त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण या लेक्चरमध्ये योगायोगाने आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंट युनिटमध्ये आहे आपल्याला शिकायसाठी आहे आणि त्या निमित्तानेच आपण याबद्दलची माहिती सुद्धा घेऊया. तर फर्स्ट प्रतिभूतींशी संबंधित संज्ञापैकी पहिली संज्ञा आहे फेस व्हॅल्यू किंवा त्यालाच म्हटलं जाते नॉमिनल व्हॅल्यू. तर आता हे फेस व्हॅल्यू काय असते किंवा नॉमिनल व्हॅल्यू काय असते फेस व्हॅल्यू सर्वांनी ऐकलेलं आहे, बरोबर आहे? तर फेस व्हॅल्यू काय असते? तर जेव्हा कंपनीचं फॉर्मेशन होते, जेव्हा कंपनी तयार
तयार होते तेव्हा जे अधिकृत भाग भांडवलाचे जे छोटे छोटे भागांमध्ये रूपांतरण केले जाते तेव्हा त्या छोट्या भागांमध्ये रूपांतर केल्यानंतर निर्माण होणारा जो एक छोटा लहान हिस्सा त्याला म्हटला आहे भाग आणि त्या छोट्या लहान हिस्स्याची जी प्राइस लावली जाते त्याला म्हटलं जाते फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य आणि हे जे दर्शनी मूल्य आहे हे त्या प्रतिभूतीच्या प्रमाणपत्रावर दिलेलं असते आणि जे कंपनी आहे त्या कंपनीच्या घटनापत्रकामध्ये सुद्धा भागांची दर्शनी किंमत नमूद केलेली असते. तर हे आहे फेस व्हॅल्यू किंवा त्यालाच म्हटलं आहे नॉमिनल व्हॅल्यू. दुसरा आहे मार्केट प्राइस. आता मार्केट प्राइस म्हणजे ज्याला म्हणूया आपण मराठीमध्ये बाजार मूल्य किंवा विपणी मूल्य. मग बाजार मूल्य किंवा विपणी मूल्य म्हणजे काय तर शेअर मार्केटमध्ये ज्या किमतीला भागांची खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला म्हटलं जाते बाजार मूल्य किंवा मार्केट प्राइस. ओके त्यानंतर थर्ड आहे सेल्स प्राइस. सेल्स प्राइस म्हणजे विक्री मूल्य म्हणजे ज्या किमतीला विक्री केली जाईल ज्या किमतीला ती प्रतिभूती विक्री केल्या जाईल त्याला म्हटलं जाते विक्री मूल्य. त्यानंतर आहे कॉस्ट प्राइस. आता कॉस्ट प्राइस म्हणजे परिव्यय किंवा लागत मूल्य. आता कॉस्ट प्राइस म्हणजे काय तर एखादी प्रतिभूती खरेदी करते वेळी जो काही खर्च येईल तो खर्च म्हणजेच कॉस्ट प्राइस होईल. ओके कॉस्ट म्हणजे लागत. तर एखाद्या प्रतिभूती खरेदी करण्यासाठी जो काही खर्च आलेला असेल तो खर्च म्हणजेच कॉस्ट प्राइस. ओके त्यानंतर आहे फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यू म्हणजे उचित मूल्य. आता उचित मूल्य म्हणजे काय तर उचित मूल्य म्हणजे जे तज्ज्ञ व्यक्ती असतील त्या तज्ज्ञ व्यक्तींनी किंवा क्रेता किंवा विक्रेत्यांनी यांनी त्यांचे बाजार विशिष्ट एक विशिष्ट तडजोड करून बाजार मूल्य किंवा जे नेट रिअलायझेशन व्हॅल्यू असते त्या रिअलायझेशन व्हॅल्यूच्या आधारावर जे मूल्य ठरविलेलं असेल त्याला म्हटलं जाते फेअर व्हॅल्यू. ओके तर या पद्धतीने पाच व्हॅल्यू आपण बघितल्या पाच प्रकारच्या प्राइस आपण बघितल्या. या पाच व्यतिरिक्त कुठलीही प्रतिभूतींची प्राइस असू शकत नाही. तर माझ्या माहितीप्रमाणे तरी मी या पाच व्हॅल्यूचे पाच जे संज्ञा आहे त्या ऐकलेल्या आहेत. तर त्याच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे फेस व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू म्हणजे दर्शनी मूल्य मार्केट प्राइस म्हणजे बाजार किंवा विपणी मूल्य सेल्स प्राइस म्हणजे विक्री मूल्य कॉस्ट प्राइस मीन्स परिव्यय किंवा लागत मूल्य आणि फेअर व्हॅल्यू म्हणजे उचित मूल्य. ओके तर हे झालं इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय कळलं. इन्व्हेस्टमेंटशी प्रतिभूतींशी संबंधित काही संज्ञा तुम्हाला कळलेल्या असेल. आता बघूया आपण की इन्व्हेस्टमेंट करत असताना किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवणुकीमध्ये गुंतवणुकीच्या खरेदी विक्री संबंधी काही व्यवहार आपण बघू की गुंतवणुकीच्या खरेदी विक्री संबंधीचे व्यवहार कशा पद्धतीने होत असते. तर गुंतवणुकीच्या खरेदी विक्री संबंधीचे जे व्यवहार आहे ते दोन प्रकारे होऊ शकतात. त्यातला पहिला प्रकार आहे व्याजासह खरेदी विक्री. काय आहे पहिला प्रकार व्याजासह खरेदी विक्री. आता व्याजासह खरेदी विक्री म्हणजे काय तर आता बघा खरेदी विक्री कोणामध्ये होईल कशाची खरेदी विक्री बघत आहोत आपण इथे गुंतवणुकीची. ओके यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जाते कम इंटरेस्ट परचेस अँड सेल. ओके कम इंटरेस्ट परचेस अँड सेल. आता यामध्ये बघा गुंतवणुकीची खरेदी विक्री या ठिकाणी आपण बघत आहोत. तर या ठिकाणी एक विक्रेता असेल ओके आणि एक खरेदीदार असेल. ओके एक विक्रेता आहे एक खरेदीदार आहे आणि गुंतवणुकीची खरेदी विक्री ही एका वेळेस एकाच व्यक्तीशी होऊ शकते. ओके तर यामध्ये जो या ठिकाणी विक्रेता आहे या ठिकाणी खरेदीदार आहे. आता हा जो विक्रेता आहे हा विक्रेता आपल्याकडे असलेले शेअर्स बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स हे या खरेदीदाराला विक्री करू इच्छितो. ओके तर आणि हा जो खरेदीदार आहे हा विक्रेत्याकडून ते शेअर्स किंवा बॉन्ड्स किंवा जे डिबेंचर्स आहे तो खरेदी करत आहे. ओके तर यावेळेस म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विक्रेता खरेदीदाराला काही प्रतिभूती विकत आहे किंवा खरेदीदार हा विक्रेत्याकडून काही प्रतिभूती विकत आहे त्यावेळेस ओके त्यावेळेस जर विक्रेत्याने व्याजाचा जो अधिकार आहे तो जर खरेदीदाराला दिला. ओके व्याजाचा अधिकार. आता व्याज म्हणजे काय पुन्हा एकदा प्रश्न आहे.
जसं मी सांगितलं तुम्हाला की इन्व्हेस्टमेंट जी आहे ही लाभांश किंवा व्याज मिळवण्याच्या उद्देशाने केली जात असते। तर आता व्याज म्हणजे काय? तर व्याज म्हणजे जर सपोज आपण एखाद्या ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटवर मोबदला म्हणून आपल्याला एक विशिष्ट रक्कम मिळत असते, त्या रकमेला म्हटलं जाते इंटरेस्ट। ओके, आपल्या गुंतवणुकीवरचा मोबदला म्हणजे इंटरेस्ट। शेअर परचेस केले तर मात्र त्यावर लाभांश मिळतो, पण जर तुम्ही डिबेंचर्स किंवा बॉन्ड्स वगैरे खरेदी करता तर त्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळते। आणि हे जे इंटरेस्ट आहे, हे इंटरेस्ट गुंतवणुकीच्या दृष्टीने, म्हणजे आपण गुंतवणूक केली आणि आपल्याला इंटरेस्ट मिळालं, तर ते आपल्या दृष्टीने रिसिव्ड इंटरेस्ट असते। काय असते? रिसिव्ड इंटरेस्ट। आणि रिसिव्ड इंटरेस्ट हे इन्कम असते, आणि हे जे इन्कम आहे हे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहिलं जाते। ओके, इंटरेस्ट। आता हे जे इंटरेस्ट आहे, हे इंटरेस्ट आता कसं मिळेल? आता ज्या दिवशी, आता सपोज हे जे इंटरेस्ट आहे हे प्रत्येक सहा महिन्याला मिळू शकते किंवा प्रत्येक वर्षाला मिळू शकते, प्रत्येक तीन महिन्याला सुद्धा मिळू शकते, क्वार्टरली, हाफ इयरली, इयरली किंवा दोन वर्षांनी, तीन वर्षांनी, असं जे पर्टिक्युलर एक त्यांचा क्रायटेरिया असेल त्या वेळेस ते इन्कम, ते इंटरेस्ट जे आहे ते मिळत असते। ओके, तर आता हे जे इंटरेस्ट आहे, जर ज्या वेळेस, आता सपोज समजून घ्या की 1 एप्रिलला आपण जे प्रतिभूती आहे ते गुंतवणूक केलेली आहे प्रतिभूतीमध्ये, आणि त्याचं जे इंटरेस्ट आहे ते दर 6 महिन्यांनी मिळत आहे। ओके, एक प्रतिभूती केव्हा खरेदी केली आपण? 1 एप्रिलला। याचं जे इंटरेस्ट आहे ते दर 6 महिन्यांनी मिळत आहे। आर्थिक वर्ष केव्हा संपेल आपलं? 31 मार्चला। ओके, दर 6 महिन्यांनी जर याचं इंटरेस्ट मिळत आहे, तर एप्रिल नंतर सपोज याचं इंटरेस्ट कधी मिळेल? एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर। इंटरेस्ट केव्हा मिळेल? सप्टेंबरमध्ये। त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, शेवटी कुठे मिळेल? मार्चमध्ये। ओके, आता सपोज समजून घ्या की हा जो विक्रेता आहे याला सप्टेंबरमध्ये इंटरेस्ट मिळालं। काय झालं? सप्टेंबरमध्ये इंटरेस्ट मिळालं आणि याने याच्या जवळच्या ज्या प्रतिभूती आहे या डिसेंबरमध्ये विकल्या। ओके, या विक्रेत्याने काय केलं? याला सप्टेंबरचं इंटरेस्ट तर मिळून गेलं, पण त्याच्या प्रतिभूती याने डिसेंबरमध्ये विकल्या। मग आता डिसेंबरमध्ये विकल्या तर डिसेंबरमध्ये मध्येच त्याला व्याज मिळणार आहे का? मध्येच त्याला इंटरेस्ट मिळणार आहे का? नाही, ते 6 महिने केव्हा संपेल? त्याचे 31 मार्चला। पण 31 मार्चच्या वेळेस त्या प्रतिभूती कोणाजवळ राहणार आहे? त्या खरेदीदाराजवळ। बरोबर आहे? मग जे इंटरेस्ट मिळेल ते कोणाला मिळेल? खरेदीदाराला। पण असं होऊ नये, ते त्याला मिळून, ते एक तर ते पूर्ण त्याला मिळावं किंवा एक तर ते आपल्याकडेच राहावं, या आधारावर प्रतिभूतींच्या व्यवहारांचे 2 प्रकार पडले। त्यातला पहिला प्रकार आपण बघत आहोत कम इंटरेस्ट परचेस अँड सेल। तर कम इंटरेस्ट परचेस अँड सेल म्हणजे काय? तर आता हे जे 6 महिन्याचं व्याज आहे, या नंतरच्या महिन्याचं जे व्याज आहे ते व्याज मिळविण्याचा अधिकार हा खरेदीदाराला दिलेला असतो। म्हणजे हे जे 1 सप्टेंबरपासून तर मार्च पर्यंतचं जे व्याज आहे ते व्याज पूर्ण घेण्याचा अधिकार जेव्हा खरेदीदाराला दिला जातो तेव्हा त्या प्रक्रियेला म्हटलं जाते कम इंटरेस्ट परचेस अँड सेल। ओके, आता जेव्हा मार्चमध्ये जेव्हा व्याज मिळेल तेव्हा ते व्याज पूर्ण व्याज ते चाहे सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत याच्याकडे होते तरी सुद्धा पूर्ण 6 महिन्याचं व्याज घेण्याचा अधिकार कोणाला राहील? खरेदीदाराला राहील। ओके, विक्रेता काय म्हणतो की तू माझ्याकडे इन्व्हेस्ट तर करत आहे, परचेस ते एक प्रतिभूती तर घेत आहे, पण ती प्रतिभूती जी आहे ती प्रतिभूती व्याजासहित घे, म्हणजे जेव्हा मला व्याज मिळेल तेव्हा व्याजाची रक्कम जी आहे ती सुद्धा तूच घे। आणि या पद्धतीने हा व्यवहार केला जातो, म्हणजेच व्याजाचा अधिकार हा खरेदीदाराला जेव्हा दिला जातो तेव्हा त्याला म्हटलं जाते व्याजासह खरेदी विक्री। इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला कम इंटरेस्ट परचेस अँड सेल। ओके,
मग आता याचं विक्री मूल्य कसं ठरते, जी सेलिंग प्राइस आहे ती सेलिंग प्राइस कशी ठरते, तर गुंतवणुकीचं मूल्य, मग हाय हाय तेवढा हुशार आहे हा, काय करतो की व्याजासह म्हणजे व्याजाचा अधिकार तर त्याला देतो, पण जेव्हा गुंतवणूक त्याला विकत असतो त्या गुंतवणुकीमध्ये तो व्याजाची रक्कम ऍड करून स्वतःचा नफा काढून घेतो. ओके, तर व्याजासह विक्री मूल्य जेव्हा ठरवलं जाते तेव्हा गुंतवणुकीची किंमत, म्हणजे पर्टिक्युलर गुंतवणुकीची जी किंमत असेल ती गुंतवणुकीची किंमत प्लस व्याज, गुंतवणुकीची किंमत प्लस व्याज असं करून ते विक्री मूल्य ठरवत असतो. आणि या विक्री मूल्याला मग खरेदीदाराला ती जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक विकली जाते. ओके, अशा परिस्थितीमध्ये हा जो विक्रेता आहे हा या विक्रेत्याच्या दृष्टीने ही जी विक्री आहे ही विक्री म्हणजे व्याजासह विक्री होईल, तर खरेदीदाराच्या दृष्टीने ती जी खरेदी आहे ती व्याजासह खरेदी होईल. ओके, आता जेव्हा व्याजासह खरेदी विक्री केली जाते, जेव्हा व्याजासह खरेदी विक्री केली जाते तेव्हा हा जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याला ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढणं महत्वाचं आहे, कारण सेलिंग प्राइस मध्ये या विक्री मूल्यामध्ये गुंतवणुकीची किंमत आणि व्याज इन्क्लूड आहे, तर आता आपल्याला ते व्याज एक्सक्लूड करायचं आहे, लेस करायचं आहे. ओके, तर आपण काय करू, ऍक्च्युअल त्याची सेलिंग प्राइस जर आपल्याला काढायची आहे तर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस म्हणजे ऍक्च्युअल गुंतवणुकीची किंमत, ओके, मायनस सेलिंग एक्सपेन्सेस, सेलर जो असतो तो सेलिंग एक्सपेन्सेस बियर करत नाही, तर सेलिंग एक्सपेन्सेस नेहमी गुंतवणुकीच्या किमतीमधून वजा केले जाते, चाहे कम इंटरेस्ट असो किंवा एक्स इंटरेस्ट असो. आता एक्स इंटरेस्ट काय आहे हे बघूच आपण, तर सेलिंग प्राइस लेस केली जाईल आणि त्यामधून अजून लेस होतं इंटरेस्ट फॉर द पीरियड फ्रॉम द डेट ऑफ लास्ट इंटरेस्ट पेएबल अप टू द डेट ऑफ परचेस. ओके, ही जी डेट आहे या डेट पासून, म्हणजे ही डेट कोणती झाली, इंटरेस्ट फॉर द पीरियड फ्रॉम इंटरेस्ट फॉर द पीरियड फ्रॉम द डेट ऑफ लास्ट इंटरेस्ट पेएबल. लास्ट इंटरेस्ट पेएबलची डेट काय होती, सप्टेंबर मंथ मध्ये. ओके, तर या डेट पासून तर खरेदी जे शेअर परचेस केलेले आहेत त्या डेट पर्यंत जे काही इंटरेस्ट राहील, त्या नेक्स्ट पीरियड मधलं जे काही इंटरेस्ट राहील ते इंटरेस्ट घेण्याचा अधिकार याला दिला होता, तर ते जे इंटरेस्ट आहे ती इंटरेस्ट यामधनं आपण जर लेस केलं तर आपल्याला ऍक्च्युअल सेलिंग प्राइस मिळेल. ओके, त्यानंतर जो खरेदीदार आहे खरेदीदाराच्या दृष्टीने वास्तविक खरेदी मूल्य काढणं आवश्यक असते, जसं आपण वास्तविक विक्री मूल्य काढलं तसं खरेदीदाराच्या दृष्टीने वास्तविक खरेदी मूल्य काढणं आवश्यक असते, आणि वास्तविक खरेदी मूल्याचंच दुसरं नाव आहे भांडवली परिव्यय म्हणजेच कॅपिटल कॉस्ट. आता कॅपिटल कॉस्ट कशी काढायची, तर कॅपिटल कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला यायचंय कॅपिटल कॉस्ट इज इक्वल टू परचेस प्राइस, म्हणजे आपण ज्या प्राइसला ती गुंतवणूक खरेदी केलेली आहे, परचेस प्राइस प्लस परचेस एक्सपेन्सेस, हा परचेस एक्सपेन्सेस प्लस करतो, याने सेलिंग एक्सपेन्सेस लेस केले, मात्र परचेसर जो आहे जो क्रेता आहे तो परचेस एक्सपेन्सेस प्लस करतो आणि इंटरेस्ट जे आहे ते इंटरेस्ट लेस करतो. तर परचेस प्राइस प्लस परचेस एक्सपेन्सेस मायनस इंटरेस्ट फॉर द पीरियड फ्रॉम द डेट ऑफ लास्ट इंटरेस्ट पेएबल अप टू द डेट ऑफ परचेस. ओके, लास्ट इंटरेस्ट पेएबलच्या डेट पासून तर आजच्या डेट पर्यंतचं जे इंटरेस्ट आहे ते यामधनं लेस होईल, तेव्हा या ठिकाणी ऍक्च्युअल परचेस प्राइस म्हणजे आपल्याला कॅपिटल कॉस्ट मिळेल. ओके, तर कम इंटरेस्ट मध्ये व्याजासह खरेदीदाराला अधिकार दिला जातो, व्याजाचा अधिकार खरेदीदाराला दिला जातो, आणि यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आणि कॅपिटल कॉस्ट, ऍक्च्युअल कॅपिटल कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. तर हे झालं व्याजासह खरेदी विक्री. ओके, आता दुसरा व्यवहाराचा दुसरा प्रकार आहे एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल. आता एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल्स म्हणजे काय, तर व्याजरहित खरेदी विक्री. व्याजरहित खरेदी विक्री म्हणजे काय, आता यामध्ये व्याजाचा अधिकार खरेदीदाराला होता. ओके, बट यामध्ये व्याजाचा अधिकार खरेदीदाराला दिला जात नाही. काय म्हणते मी, व्याजाचा अधिकार खरेदीदाराला दिला जात नाही. तर मग काय होते, तर व्याजाचा अधिकार मग कोणाचा असतो, तर व्याजाचा अधिकार हा पूर्णतः कोणाचा असेल, विक्रेत्याचा असेल.
ओके। मग 30 सप्टेंबर पासून जरी आपण 31 डिसेंबरला प्रतिभूती विकल्या असेल तरी फक्त प्रतिभूती याला विकल्या जाईल, व्याजाचा अधिकार दिला जाणार नाही। ओके, तर जेव्हा 31 मार्चला या ठिकाणी इंटरेस्ट मिळेल तेव्हा ते जे इंटरेस्ट आहे ते कोणाला मिळेल, विक्रेत्याला मिळेल। ओके, तर या ठिकाणी व्याजाचा अधिकार दिला जात नाही आणि म्हणूनच याला म्हटलं जाते व्याजरहित खरेदी विक्री, नावामध्येच अर्थ आहे। व्याज सह खरेदी विक्री म्हणजे कम इंटरेस्ट आणि व्याज रहित खरेदी विक्री म्हणजे एक्स इंटरेस्ट। ओके, तर एक्स इंटरेस्ट हा विक्रेता हा खरेदीदाराला व्याज घेण्याचा अधिकार देत नाही, तर याच्या दृष्टीने ही जी विक्री असते ती असते व्याजरहित विक्री आणि खरेदीदाराच्या दृष्टीने जी खरेदी असते त्याला म्हटलं जाते व्याजरहित खरेदी। ओके, आता ज्या पद्धतीने आपण कम इंटरेस्ट मध्ये परचेस सेल मध्ये ज्या पद्धतीने आपण ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढली आणि कॅपिटल कॉस्ट काढली, इथे सुद्धा ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आणि कॅपिटल कॉस्ट काढणं आवश्यक आहे। आता ऍक्च्युअल सेलिंग प्राइस कशी काढायची, तर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस सेलिंग एक्सपेन्सेस। ओके, सेलिंग प्राइस मायनस सेलिंग एक्सपेन्सेस। आता या ठिकाणावरून आपण इंटरेस्ट कावर लेस केलं नाही, कारण इंटरेस्ट इन्क्लुडच नाहीये, कारण व्याज रहित खरेदी विक्री आहे। इथे व्याज सह खरेदी विक्री होती म्हणजे इंटरेस्ट इन्क्लूड होतं, बघा गुंतवणुकीची किंमत प्लस व्याज इन्क्लूड होतं म्हणून लेस केलं। इथे व्याज आहेच नाही तर एक्सक्लूड करण्याचा लेस करण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणून इथे जी ऍक्च्युअल सेलिंग प्राइस निघेल ती कशी निघेल, सेलिंग प्राइस मायनस सेलिंग एक्सपेन्सेस। ओके, त्याच पद्धतीने कॅपिटल कॉस्ट बघा, कॅपिटल कॉस्ट काढायची झाली तर कॅपिटल कॉस्ट इज इक्वल टू परचेस प्राइस प्लस परचेस एक्सपेन्सेस। ओके, परचेस प्राइस प्लस परचेस एक्सपेन्सेस, फॉर्म्युला हाच आहे सेम, बट यामध्ये आपण दोन्हीमध्ये इंटरेस्ट लेस केलं, इथे कुठलाही इंटरेस्ट लेस होणार नाही ही काळजी घ्यायची आहे। ओके, आणि इंटरेस्ट लेस का नाही होणार तर मी याचं कारण सुद्धा सांगितलं, कारण इंटरेस्ट यामध्ये आपण ऍडच केलेलं नाहीये तर लेस करायचा प्रश्नच येणार नाही, क्लिअर, कारण ही व्याजरहित खरेदी विक्री आहे, एक्स इंटरेस्ट आहे, हे कम इंटरेस्ट हे एक्स इंटरेस्ट। ओके, आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे, दोन प्रकार आपण बघितले खरेदी विक्रीचे, या दोन्हीमध्ये फरक काय आहे, तर जिथे कम इंटरेस्ट परचेस अँड सेल आहे म्हणजे व्याजासह गुंतवणूक जिथे आहे तिथे व्याज घेण्याचा व्याजाचा जो अधिकार आहे तो कोणाला असतो, क्रेत्याला असतो, कोणाला असतो या ठिकाणी, क्रेत्याला असतो। आणि दुसरं जे एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल आहे म्हणजे व्याजरहित गुंतवणूक जी आहे त्यामध्ये व्याजाचा जो अधिकार आहे तो व्याजाचा अधिकार कोणाला आहे, विक्रेत्याला आहे, म्हणजे मी तुला फक्त गुंतवणूक देते पण तू त्यावरचं व्याज तुला मिळणार नाही, ते व्याज कोणाला मिळेल, मलाच मिळेल, अशा पद्धतीने जी डील होत असते त्याला म्हटलं जाते व्याजरहित गुंतवणूक, एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल। ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहे, आपल्याला दोन्ही पद्धतीचे प्रॉब्लेम सुद्धा बघायचे आहे, कम इंटरेस्ट परचेस सेल कसं आहे आणि एक्स इंटरेस्ट परचेस सेल कशा पद्धतीने होईल, त्या दोन्हीचं अकाउंटिंग आपल्याला करायचं आहे। आता यासोबतच आणखी एक दोन संज्ञा याच्यामध्ये येतात, जसं इंटरेस्ट बघितलं आपण, इंटरेस्ट म्हणजे काय की आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा मोबदला। ओके, तो मोबदला आपल्याला लाभांश किंवा व्याज या कुठल्याही स्वरूपामध्ये मिळू शकतो, तो जो मोबदला आहे तो आपल्याला 3 मंथली म्हणजे क्वार्टरली, 6 मंथली, हाफ इयरली किंवा इयरली सुद्धा मिळू शकतो। आणि जो इंटरेस्ट आपल्याला मिळेल गुंतवणुकीवर, जर इंटरेस्ट आपल्याला मिळत आहे तर ते आपल्या दृष्टीने रिसिव्ड इंटरेस्ट असते, प्राप्त व्याज असते, आणि प्राप्त व्याज हे आपलं इन्कम आहे, आणि इन्कम आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते लिहिलं जाते। झालं, दुसरं आहे दलाली किंवा इतर खर्च म्हणजे ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस। आता ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस म्हणजे काय की जेव्हा खरेदी विक्री केली जाते, जेव्हा प्रतिभूतींची खरेदी विक्री केली जाते तेव्हा काही एक्सपेन्सेस असतात, एक्सपेन्सेस येत असतात, ते एक्सपेन्सेस आहे ब्रोकरेज, स्टॅम्प ड्युटी किंवा ट्रान्सफर फी। तर हे जे एक्सपेन्सेस आहे हे एक्सपेन्सेस परचेसशी रिलेटेड किंवा सेलिंगशी रिलेटेड एक्सपेन्सेस सुद्धा असू शकतात। तर जर परचेस रिलेटेड एक्सपेन्सेस असेल तर परचेस मध्ये ते ऍड केले जाते, इथे बघा आपण केलं परचेस प्राइस मध्ये परचेस एक्सपेन्सेस ऍड केलं,
मात्र सेलिंग साठी जर हे एक्सपेन्सेस आलेले असेल ब्रोकरेज स्टॅम्प ड्युटी किंवा ट्रान्सफर फी तर ते सेलिंग एक्सपेन्सेस हे सेलिंग प्राइस मधून लेस केले जाते. ओके सेलिंग प्राइस मध्ये ऍड केले जात नाही आणि म्हणूनच बघा आपण इथे सेलिंग प्राइस मधून सेलिंग एक्सपेन्सेस लेस केला. कळत आहे ब्रोकरेज आणि अदर एक्सपेन्सेसचं काय करायचं परचेस प्राइस मध्ये प्लस करायचे तर सेल्स सेलिंग प्राइस मधून लेस करायचे. त्यानंतर थर्ड आहे उपार्जित व्याज. उपार्जित व्याज म्हणजे अक्रूड इंटरेस्ट. आता इंटरेस्ट सोबत आपल्याला अक्रूड इंटरेस्ट सुद्धा दिलं जाईल. आता इंटरेस्ट मध्ये फक्त इंटरेस्ट दिलेला आहे तर ते रिसिव्ह झालेला आहे असं समजायचं आहे आणि अक्रूड इंटरेस्ट जर म्हटलं आहे तर अक्रूड इंटरेस्ट म्हणजे काय की असं व्याज की जे अजूनपर्यंत मिळालेलं नाही म्हणजे मिळालेलं नाही आणि मिळावयाचं सुद्धा नाही. मिळावयाचेही नाही मिळालेले नाही आणि मिळावयाचेही नाही असं व्याज म्हणजे ज्याची अजून मुदतच संपलेली नाही तर ते मिळणार कसं. हेच एक्झाम्पल घ्या. 1 एप्रिलला जर आपण प्रतिभूती खरेदी केली किंवा 1 एप्रिलपासून तर 6 महिन्याला ही कंपनी आपल्याला व्याज देते. सप्टेंबरमध्ये व्याज मिळालेलं होतं आता डायरेक्ट केव्हा मिळेल 31 मार्चला. बरोबर आहे 30 सप्टेंबरला मिळालेलं आहे तर केव्हा मिळेल 31 मार्चला. तर आता बघा या ठिकाणी मध्येच आपण डिसेंबरला जर आपलं आर्थिक वर्ष संपत आहे आणि डिसेंबरला आपण सगळे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत आहोत तर यावेळेस जेव्हा आपल्याला नफा तोटा शोधून काढायचा आहे तर तेव्हा आपल्याला त्यावरचं म्हणजे 3 महिन्याचं व्याज या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. बरोबर आहे उपार्जित झालेलं आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचं. बुक्स ऑफ अकाउंट आपले क्लोज होत आहे डिसेंबरला तर 3 महिन्याचं व्याज आपल्याला अक्रूड झालेलं आहे. ओके बट ते मिळणार मार्च मध्ये आहे बट ते अक्रूड झालेलं आहे. मिळालेलं नाहीये किंवा आता मिळावयाचे सुद्धा नाहीये ते मिळणार आहे इन फ्युचर. ओके तर असं व्याज म्हणजे उपार्जित व्याज. तर हे ऑक्टोबर पासून तर डिसेंबर पर्यंतच्या कालावधीचं म्हणजे 3 मंथचं जे व्याज आहे ते आहे अक्रूड इंटरेस्ट. ओके अक्रूड इंटरेस्ट. आता अक्रूड इंटरेस्टची गोष्ट केव्हा येईल आता याची मुदत संपली नाही. 31 मार्च मुदत संपली असती तर व्याज मिळालं असतं. मुदत संपली नाही म्हणून व्याज मिळालं नाही. आता हा प्रश्न केव्हा उद्भवेल जर सपोज आपलं आर्थिक वर्ष हे 1 जानेवारीला सुरू होणार आणि 31 डिसेंबरला संपणार असतं. ओके तर आपण डिरेक्ट आपल्याला आणि जर सपोज जे ध्येय तारीख आहे जी ध्येय तारीख आहे हे जर आपल्या आर्थिक वर्षाची शेवट असती आणि जर आहे तर मग नो प्रॉब्लेम. 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपून राहिलं 31 मार्चला इंटरेस्ट मिळाला काहीच विषय नाही. ओके पण मात्र जर सपोज 1 जानेवारीला आपलं आर्थिक वर्ष सुरू झालं ओके आणि 31 डिसेंबरला जर सपोज आर्थिक वर्ष संपत आहे आणि जे इंटरेस्ट आहे ते डिसेंबरमध्ये मिळणार आहे ही सिच्युएशन झाली लागू झाली पाहिजे. ओके आणि जे इंटरेस्ट आहे ते 31 मार्चला मिळणार आहे मात्र आर्थिक वर्ष डिसेंबरलाच संपत आहे तर मग सप्टेंबरपासून म्हणजे मागील इंटरेस्ट मिळालेल्या मागील तारखेपासून तर आर्थिक वर्ष संपेपर्यंतच्या तारखेपर्यंत जेवढ्या महिन्याचं इंटरेस्ट आहे ते आहे अक्रूड इंटरेस्ट ऑर कम इंटरेस्ट. ओके तर खाती बंद करण्यापूर्वीच्या व्याजाच्या तारखेपासून तर खाती बंद करण्याच्या तारखेपर्यंतचं होणारं व्याज म्हणजे उपार्जित व्याज होय. आणि हे फक्त उपार्जित झालं अक्रूड आहे पण ते भविष्यामध्ये मिळणार आहे तर भविष्यामध्ये मिळणार आहे तर ते आपलं इन्कमच होणार आहे. बरोबर आहे आणि म्हणून हे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं असते. ओके आता याचे काही पर्सेंटेज तुम्हाला दिले जातील की अक्रूड इंटरेस्ट तेवढ्या पर्सेंट आहे तर ते पर्सेंटेज आपल्याला कशावर काढायचे आहे तर ते पर्सेंटेज काढायचे आहे आपल्याला वर्ष अखेरची गुंतवणुकीची जी फेस व्हॅल्यू असेल त्या फेस व्हॅल्यूवर आपल्याला ते पर्सेंटेज काढावे लागते. अशा पद्धतीने आहे अक्रूड इंटरेस्ट. समजलं अक्रूड इंटरेस्ट म्हणजे काय व्याजाची जी मागील तारीख होती त्या व्याजाच्या तारखेपासून तर आर्थिक वर्ष आपलं जे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज होण्याच्या तारखेपर्यंतचं जे इंटरेस्ट आहे ते आहे अक्रूड इंटरेस्ट. ओके आणि जर आर्थिक वर्ष संपण्याच्या तारखे आता 31 मार्चला संपलं असतं तर इथे अक्रूड इंटरेस्टची आवश्यकता नसती कारण 31 मार्चला याचा टर्म पण संपला असता 6 महिन्यानंतर आपल्याला व्याज पण मिळालेलं असतं. बरोबर आहे
त्यामुळे इथे अक्रूड इंटरेस्ट आलेलं नसतं. म्हणजे जर व्याजाची देय तारीख आणि आर्थिक वर्षाची शेवट जर एकच असेल, समान असेल, तर तिथे नो इश्यू. बट व्याजाची देय तारीख आणि आर्थिक वर्षाची शेवट जर वेगवेगळी असेल तर मात्र तिथे विषय आहे आणि तिथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर या पद्धतीने आजचा हा जो लेक्चर होता तो इन्व्हेस्टमेंटची बेसिक इन्फॉर्मेशन देणारा होता. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंटचे प्रकार, इन्व्हेस्टमेंटशी संबंधित काही संज्ञा आणि इन्व्हेस्टमेंटचे व्यवहार करत असताना दोन व्यवहाराचे टाइप्स आपण बघितले, कम इंटरेस्ट परचेस अँड सेल आणि एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल्स. या दोन्हीचं काम जेव्हा आपण न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत या दोन्हीचा यूज आपल्याला होणार आहे. तर आजच्यासाठी आपण इथेच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चर सुद्धा आपण अजून एक बेसिकवर घेऊया, बेसिक जर्नल एंट्रीज, म्हणजे याचा रेकॉर्ड कसा केला जाईल आता. ओके, तर इन्व्हेस्टमेंटचा रेकॉर्ड कशा पद्धतीने मेंटेन करायचा, जर्नल एंट्रीज लेजर कशा पद्धतीने तयार करायचं, त्याचा जो रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड कशा पद्धतीने तयार करायचा आणि इन्व्हेस्टमेंटवरचं प्रॉफिट अँड लॉस कशा पद्धतीने शोधून काढायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर आता या ठिकाणी मी इथेच थांबते. बघत रहा कॉलेजची युट्यूब चॅनल, घरी रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.